दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मोठं यश आलं यावर शिवसेना नेते अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया देत देर आहे दुरुस्त आहे असे म्हटलंय. शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाग आलीय. पुन्हा अशी समस्या उद्भवू नये. जरी पंजाब आणि उत्तर प्रदेश मधील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला असेल तर ते साध्य होणार नाही, कारण जनता आणि शेतकरी चांगले ओळखतोय असे म्हणत देसाई यांनी भाजपवर निशाणा साधलाय. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर महाविकास आघाडी सरकार तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील देसाई यांनी यावेळी स्पष्ट केलंय. शेतकरी आंदोलनाला आज मोठं यश मिळालं. दिल्लीमधलं अखेर जे आंदोलन आहे ते आज मागे घेण्यात आलंय. पंतप्रधान मोदी यांनी स्वतः हे सांगितलेलं आहे. यश आलंय मोठं. जे राय दुरुस्त आहे म्हणतात ना, आज ज्या गोष्टीची दखल ठीक आहे, ज्या गोष्टीची दखल ज्या वेळेला या आंदोलनाला शेतकऱ्यांनी हाक दिली, त्यावेळेला बळीराजासाठी, जो बळीराजा सगळ्यांसाठी या भारतवर्षाला स्वतः कसून, जमीन कसून, अन्न पिकून सगळ्यांच्या सुरक्षिततेची एक पहिली हमी देतो, त्याच्या प्रश्नाला हात घालून त्याची समस्या पहिलं मिटवायचं काम व्हायला पाहिजे होतं. परंतु आज का होईना, बऱ्याच शेतकऱ्यांचे बळी गेल्यानंतर या सरकारला जाग आली आणि पंतप्रधानांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन हे केलं. त्यांचं खरोखर आज काही म्हणा, पण यानंतर अशा प्रकारची समस्या बळीराजाची उद्भवू नये आणि बळीराजा सुखी असेल तर भारतवर्ष सुखी राहील याचं कुठेतरी आज नोंद झाली आहे या सरकारच्या दफ्तरी. हेच एवढं म्हणे. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय जो आहे तो घेतला असल्याचं देखील बोललं जात आहे. निवडणुकांचं जर गणित याच्यामध्ये असेल तर ते काय साध्य होईल असं वाटत नाही, सफल होईल असं वाटत नाही, कारण आता बळीराजा आणि त्याच्याबरोबर भारतवर्षातली जनता ही बरोबर ओळखतं की कोणाला यातून काय साधायचं आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न त्याची उकल करणारे पुढारी नेते समाजामध्ये आमचं नेतृत्व करणारे कोण आहेत याचा शोध हा प्रत्येकाजवळ आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, खाजगीकरण होत असल्याचं देखील बोललं जात आहे. साहेब, एस टी कर्मचाऱ्यांच्या विषयी वेळोवेळी स्वतः पक्षप्रमुख आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडीचं सरकार हे खरोखर संवेदनशील राहून यामध्ये कशा रीतीनं याचा तोडगा आणि हे समाप्त करता येईल यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न हे वेळोवेळी प्रत्येक दर तासाला म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. कर्मचाऱ्यांना, त्यांचे पुढाऱ्यांना, त्यांच्या संघटनांना वेळोवेळी सांगून की यामध्ये पहिल्या तुमच्या मागण्या आम्ही हे करू, बाकीचे जे प्रश्न आहेत ते हे करू, पण प्रवाशांचे हाल होऊ देऊ नका. कारण अगदी कुठेही रिमोटच्या रिमोट ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी सर्वसामान्यांसाठी लाईफलाईन जीवन ज्याला वाहिनी म्हणतात ती आज एस टी आहे, याचं कुठंतरी प्रत्येकानं हे ठेवून आपलं करतो.